माय मराठी माझ्यानी मातला जो धन लोभे भुलला त्याचा गेला त्याचा गेला विवेक कंजक्शन लागले तीन सविस्ताच्या कर परिस्थितीचा बिलासरने स्वतःचा अनाबल्य पैसा कर्ज करून दारूपीने आणि तिसरा पैसा तिसरा नंबर पैसा 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 तुका म्हणे धन धनासाठी दिती प्राण कस कस काय का ध्यान देऊन वेश्या गमनी जे रत ते सर्वदा ती उन्मत नाटवे स्वार्थ परमार्थ स्वेच्छा विचारत खर जैसा कस वागते म्हणतात गाढवा सारखा वागतोय गाढवा सारखा तेवढ्या खाली येऊन सांगायचं नाही मला युट्यूब चालू आहे पुढे गाढव कुठेला म्हणावं ज्याला मर्यादा नाही त्याला गाढव म्हणावं हा मदत नाही त्याला गाढव म्हणावं संगतीमध्ये घेतल्या आणि संगतीमध्ये घेऊन चाललाय असा विचार भरत जीवनामध्ये करू लागलेले आहेत खरं नेने मर्यादा दिवसा देखता जनपदा देशाद्वारी विचारे सदा नसरे कदा माघारा सज्जन को सज्जन मिले हो गए दो दो बादल गद्दे को गद्दा मिला तो मिले दो दो लात बाकी चला मंगल वाटते पण त्याला मंगल वाटणार ते म्हणते उचलले भाग्य आता तर गाढव आहे जाणून बुजून गाढव आहे त्याचा बाप गाढव त्याची माय गाढव जाऊ द्या दोन पायचं कसं नाही का लाता आणि दावरावरी प्रीती धावे सन्मुख खरी पदा विघात मुखावरी आवडी करी झेलित बाळ खाते कामाचार स्त्री लोलुप्त कागान देखे रात भुगुतवा न देखे दिन कागा न देखे रात विषयांग न देखे दिन रात दिवसा दिसना घुबडाला रात्र दिसना कावळ्याला दिवस रात्र करणा विषयाच्या पाठी माग लागल्या दोन पायाच्या गाढवाला बोला जास्त तैसा पुरुष कामाचारी सुखची मानी निरंतरी पाऊल जाऊले दी दुरी हृदयावरी झेलित विषयाच्या पाठी माग लागल्या माणसाला काही कळत नाही त्याला मर्यादा नाही कसा वागते म्हणतो तो गाढवा सारखा वागतोय जाऊ द्या कसला कसला आहे ते गाढव मने जन्मांतरीची फळली भाग्य दुर्दैव आहे बाबा देशात कमल हृदय रागे दैव दंडली अभागे वृथा वैराग्य वृथा वैराग्य कष्टती ओंगळ वागाले ओंगळा मार खाले आणि टीका आपली कराले उग निघत शक्य करी सप्ते करीत वोमलत दुर्दैव आहेत मा दुर्दैवी हे आपल्याला आपल्या दुर्दैव आले पण त्याला काय करलं आपण कळणार गेले एक संपला दुसरा कसा कसा लागते एका ध्यान देऊन स्त्री कामाची स्थिती पदराची संपत्ती अरे 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 स्वय होती जगनिंद लागू द्या पाया विनियोग तुम्हाला करट आली बोलावं खे ना बाबा रे दारू हे विषय दारू पिऊ नका सगळ्याच्या पाया पडून हात जोडून सांगतो दुःख वाटते मला सांगताना शक्यतो सांगत नाही विषय मी हा दारू मध्ये आपला समाज वाया गेला खेद या गोष्टीचा आपल्याला बाकीच्यांनी कमवलं पण आपले वाया गेले हा मातीमध्ये गेले आपले मातीमध्ये गेले दारू हे विषय दारू हे घातक आहे दारू पिऊ नका पण त्याच्या घरी लेख देऊ नका पया पडून सांगतो तुमचे हात जोडून सांगतो मामा दारू प्याला पैसे दे नाही तर तुझी लेक माहेरला ने त्यानं सासऱ्याची समाधी बांधल्याशिवाय हे नाही एवढी दारू वाईट आहे बाप्पा दारू पिऊ नका दारू या आत्मघातक आहे ऐका जेने द्रव्या ही कभोग जोडे सकाम कर्मे स्वर्ग आतुडे निष्कामे तरी डोळ्या पुढे तिसके रोकडे मोक्ष सुख पैशामुळे चांगलं खाता येते चांगलं वागता येते चांगलं राहता येते हे लोक चूक लागते स्वर्गामध्ये सविजनवाची भक्ती प्राप्त होते एवढा अनामोल्य पैसा आहे पण एवढा अनामोल्य पैसा दारू त्या पाई खर्च करलाय एखाद्याच्या पतीवर एखाद्याला कोणी 10 तोळे सोनं उधार देईल पण दारूचा एक दुकानदार गिलास उधार देईना मन मन म्हणाला तुम्हाला कसं काय माहित म्हणजे सांगता राहू का विचार बोला वेंचोनी ऐसे धन करीता ती मद्यपान धन्य 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 धन्य
संसार कसेवना कल्प ये माझा पाहुणा प्राणी होय नरकाला देवा अनुसार पिणारा नरकाला गेल्याशिवाय पर्याय नाही मग पैसा खर्च करणे दारू पिणे त्याच्यापेक्षा न पिण्याला बरं झालं धन लोभी स्वप्नी न देखा ती सुख जन्मादार देख भोगिती नरक अनिवार तिसऱ्या नंबरचा भाग आहे पैसा गोळा करणे त्याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला थन मेळविले कोटी संगे न येरे लंगोटी पाले खासी उदंडे अंती जाशी सुकल्या तोंडे घरी हायता गाई मशी आणि आत्मा चालला उपवाशी काय करते बा पैशाला पैसा कमवू नका असं आमचं म्हणणं नाही स्वपैशव का माणूस दुनिया में पैसा बना भगवान पैसा हे देव आहे पैशाशिवाय किंमत नाही पैसा कमवू नका असं म्हणणं नाही जोडो निया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे सत्कार्यामध्ये खर्च कर दान धर्म कर पंढरीची वारी कर आळंदीला जाय लय धर्मवाची का देऊन टाक मरणांत झटे घेता रुकान मिळे सर्वथा तथापि सायास करिता आळस चित्त उपजला देवे दिला देह भजना गोमटा तो झाला परी तो झाला वाटा बाजीकेचा देवांचे देह कसा कर दिले आपल्याला भजना करता शरीर चांगलं कमवणं करता चांगलं खा खावे प्यावे ल्यावे नेसावे असावे सदैव त्याच्या बोबदल्या देवाला काही मागू नका पत्रामध्ये पुण्य पडल आणि स्वतः सत्ता कर शक्ती कर अन्नदान कर एखाद्याच्या लेकराचं लग्न कर पत्रात तुझ्या पुण्य पडल ना आईसे आईशा कष्टे मिळे ते वाढवी उपाय पळे निज शरीर कष्ट विले तेले पळे निज मोक्ष सलोकता समीपता सविजता आणि स्वरूपता हे मोक्ष आहेत याच्यामध्ये तुला कोणतंही एक मोक्ष मिळेल ना पैसा खर्च केलास तर सकाम दान कर निष्काम दान कर सकाम दान कर ना निष्काम दान कर ना स्वतः खाय ना लेकराला खाऊ दे ना गावाला खाऊ दे ना आणि एक दिशी मेल्याशिवाय राहीना पैसा कुणाचा कामाला आला भोग भोग जेने भोगी जे स्वर्ग भोग दे साधे महायोग जीव शिव विभाग जे तला हे जीवाचा शिवाचा विभाग त्या प्रांतामध्ये होतो माणसाला माणसाच्या नरदेहाची किंमत कळते एवढा अधिकार देवान दिलाय जे देव हो म्हणती ते देवची होती परिका चित्र धरावे काय होताय ना देव होता येते जीव नर करणे कर नर का नारायण बन जाय काय होताय ना पुण्या शरीरानं देव होता येतय संत होता येतय मोक्ष होता येतय काय करताय ना तुम्हाला काय काय धवे केले एका चिंतीचा काय करताय ना चांगलं वागान चांगलं कमवून चांगलं राहा चला ये वडिये प्राप्तीचे दाते ते कष्टाची धनार्जनाते इतराशी कोण पुसे तेथे दुःखी समजते संगतीची त्याच्या संगती मधल्या माणसा दुःखच आहे कि सुख आहे सुख नाही त्या दुःखच आहे त्या दुःख त्यांना दुःखामध्ये संगतीवर दुःखामध्ये काय केलो आलो खालो पेलो खाना पिना गाना बजाना एक दिन मर जाना मर की देव धर्म ने नती काही पर्व पर्व काल ठाऊ का नाही श्राद्धाची श्राद्धाची संभावना नाही निराश पाही सदा पितर देव नाही धर्म नाही सण नाही वार नाही पर्व काळ नाही एकादशी नाही द्वादशी नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही आई वल्लाची महादेखील वाढणार महाराज कधी महाभाग बैल सवाशी नाही आपण पितराची ठाई मी होतो माझा बाबा तू हो माझी आई दुसरी वीर सवाशी घरला बोलवायची जय धनाचा वेच होय तय प्राणची जाऊ पाहे वाराची नेले सोय अतिथी येथे काय करी पैसा दानाली आता जीव दाना बरोबर आहे एवढा पैशाला पिरी आहे पैशा पायी कर्पण आहे कंजूस आहे तिथे महाराज काय करतय त्याच्या घरला जर महाराज गेला असला वाचक कुठे वाचणारा असला तर याचा काय नंबर लागल ते कोणत्या झोपी गेलेल्या महिला विचारा चौथा अध्याय संपल्या परी सांगते बोला कष्ट जोडली संपत्ती ते ठेवित्या ती निगुती कोणी कोणी दगड माती घाली आपण मरती धुळी खात पैसा पैसा पैसा
पैसा पैसा कमवणं पुरून ठेवी मरून जाणे. जित्या पण तोंडामध्ये माती लेकर तोंडामध्ये माती त्यानं खाई ना दुसऱ्याला खाऊ देईना आणि एका दिशी मेल्याशिवाय राहीना वया गेला. जाती अदपाता स्वयं तिनी एकत्र जेते मिळती हे दुःख ते दुःख किती सांगावे. एक एक गुण नरकाला घेऊन जाणार काला जे तीन गुण एका भागात सांगत नरकाला कोणत्या भगवान परमात्माला माहिती असो मारुतले बोलू लागलेले आहेत. आईचा मातला विमानी विचारत एकला सज्जनाचा उलंग केला उन्मत्त छायला पाडी तसे. परत बोलू लागले मी राजे क्षत्रिय राजे आहे मी शंख चक्र गद हाती भक्ता राखे पया पशी दुर्जेना ते राजा आहे बघतो याची बघतो. आम्ही सूर्यवंशी राज नियामक आम्हा स्वधर्म हाची देख धता शिलावने विचार कारणिक असे ना माझ्या एका राजा मधल्या राजांनी स्वप्न मतदान जागृतीमध्ये खरे केले. काय त्याचं नाव राजा चंद्र. एकाने स्वतःच लिखू कापून महादेवाला जेवायला वाढलंय राजा श्रीयाळ. एखाद्या वैकुंठाला घेऊन गेला असला बलवान राजा जाते कसं बघतो मी आधी म्हणून राम नाम की तबागीपणा दुष्ट दळण करावया दुष्टला बाल लावला कानापर्यंत कदाने बोलली दुष्ट असला तर मार बोलून जाणार दुष्ट आहे का द्वारा दुष्ट आहे बोलून देवाचं नाव आहे जयराम श्रीराम जय जयराम याला मारा तो बाप लागेल विचार मनामध्ये केला कोणता करो राम नाम स्मरण धनुषी ओढी काढू मानासी मानासी आज्ञा करून दुष्ट दळण करावे. कानापर्यंत कदाने बोलली दुष्टला मार म्हणलंय याने मला बघून देवाचं नाव घाला दोघांमध्ये काय होते बघू मरी आता पुढे. बाण श्री नामांकित हनुमान श्रीराम भक्त परी सत्यंत राम स्मरत सर्वदा. तुका म्हणे देव भक्ताचा संगमन तेथे ओघ नाम त्रिविणीचा दोन्ही भक्त आहेत कला स्वन अधिकारी आहेत भरतही भक्त आहे हनुमंतही भक्त आहे दोघांमध्ये दोघांची भेट पाचव्या अध्यायामध्ये आहे अध्यायाला परिहारामध्ये आहे का माझ्या मालकाची मला आज्ञा शेवके करावे सांगितले का मालकानं सांगावं नौकरानं ऐकावं आता नौकरानं ऐकावं सांगावं मालकानं तुम्ही किती पगार द्या मालक आपल्याला जास्त बोलायचं नाही आपल्याला कामाला येणं होत नाही आपल्या खाणार परतो जावे जरी येथून भरत दंडील संपूर्ण कपी कपीसी करावे कंदना तरी तरी आशी स्मरण श्रीरामाचे याला मारव तरी पाप लागणार नाही आणि वापस जावं तरी पाप लागणार नाही इमानदार लवकराचं कार्य आहे. विचार अंतकरणामध्ये केला कोणतं करावं दोन हस्तक तिसरं मस्तक पायाला जाऊन धरावं विचार केला मनामध्ये. भरत श्रीरामाचा निज भक्त कपीस प्रेम स्मराम स्मरत आधान चले पुरुषार्थ बाण विस्मित विचारी. लोकांना ज्या बाणा विचार अंतकरणामध्ये केला आपण तर माणसं आहो माणसानं माणुसकीला जागा जरा माणसासारखे वागा मनाने विचार केला माझ्या मालकाची आज्ञा आहे मारायचं नाही वापस जायचं नाही मधल्या मार्गाला कोणता मार्ग आहे ऐका भरताची आज्ञा ऐशी अरे वाढाव्या ती दुष्टाशी दुष्ट मनोलय कपी राम स्मरणे सी डुलत बघू देवाचं नाव घाले का जाळून या संसार बैसलो अंगणी विचार अंधकरणामध्ये केला याच्या तोंडा देवाचं नाव याला मारायचं नाही वापस जायचं नाही मधला मार्गाला कोणता मार्ग स्वामी ज्ञानाचे उल्लंघन घडे साधू अवज्ञा श्री नचडे ऐसे विचारो निवाडे कोडे चरणाकडे चालिला. मालकाला मारायचं नाही मालकाची आज्ञा उल्लंघन करून महाराजाला मारायचं नाही दोन हस्तक तिसरं मस्तक पंढरीच्या लोकांनाही अभिमान पया पडे जन एकमेका बाण पायाकडे जाऊ लागलेला सज्जनाचे पाय
पजय कधी चल होया स्वामी कार्य सिद्धि सुजाय विजयी हो विजयी होय त्रिलोकी संत वाचुनी प्राप्ति नहीं ना इसी वेद देती गवाही संतच्या पायाधरा मला अब्जादी प्राप्त शिवचार बंधाने अंतकरणामध्ये केला बांध पायाकडे जाऊ लागले नाही ऐसा निश्चय करो निपुण अरे वा 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 पायी मिटी घाली बाण स्वयं विस्मित कपी नंदन बाण कोण कोणाचा हनुमंत भरताच्या सोडलेल्या बाणाने हनुमंतराच्या पायाला मिठी मारली बाणावर देवाचं नाव आहे जयराम श्रीराम जय राम श्रीराम जय राम बाण कुणाचा कुणाचा ऐसे विचारिता मनी बाणावलो की तनयनी देखता श्री राम नामांकित चिन्नी वायु नंदनी अति विस्मयो नवल केवल केवल करे कानो बाचे कोडे बाणावर देवाचं नाव आहे जयराम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम नामाच्या चिंतने आणि बारा वाटा पळती नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो भले कपी कुळ उतरले मुक्त की रक्षा बाणावर देवाचं नाव आहे पायाकडे जाऊ लागले आहे श्रीरामाचा बाण होया अतिक्रमयाचा करुणय साष्टांगेल मल करिता होय राम राम स्नेह भावार्थे नमस्कार घातलाय इथं साष्टांग केलंय आणि पाचव्या अध्यात टाकले वही मनोमय करून या नमन फरक आहे मालकाचा बाण आहे कशापैकी पाठवना माझ्या स्वामीचा बाण आहे पाया पडल्याशिवाय राहायचं नाही आणि उघड पाया पडायचं नाही पाया पडला आणि काय करतोय का कपी कांसी बाणाचे वचन तव तो बोले ना संपूर्ण धरिले त्याचे चिन्ह तळी बाण ओढित सोडल्या बाणांच्या पाला मिठी मारली नंदीगडमध्ये आन प्रांतामध्ये परिसरामध्ये बाण खाली ओढालाय पाचव्या त्या दोघा भक्ता भक्ताची भेट आहे दोन्ही कला स्वन अधिकारी आहेत कसं कसं आहे ते ऐका उदय येईल दिवाकर वारे वा 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 पवित्रासी रघुवीरा ए हो मज समोर बाण बाण सत्वर ते ओढी कृपाळू माझा भगवान दयाळू माझा भगवान भावार्थ भुकाळू माझा भगवान दिवाळी उपकार माझ्यावर केला आणि माझ्या पण दिवाळी माझ्या बाण पाठवला असा विचार हनुमंतांनी बाणा आपल्या विचार मनामध्ये केला आणि खाली येऊ लागलेला आहे की उठवो सौमित्र वधोनिया दशसी करोनी विभीषण राज्य धर स्वयसत्व येते आला काय हे केले एका चिंतिता विठ्ठले लक्ष्मीला उठवला असेल रावणाला मारला असेल विभीषणाला गजेर बसवला असेल हनुमंता या खेळी सगळ्या धनाधिकारांनी काय केला बाण पाठवला असेल मी नपुंसक सर्वथा नपावेची नपावेची स्वामी कार्य ठिक माझे जीवित व्रथा पुण्यार्था जात असे देवाचं कार्य माझ्याने होईना स्वामीचं कार्य माझ्याने होईना पृथ्वीला माझा भूभार आहे पृथ्वीला माझं ओझ आहे म्हणून माझ्या हनुमंत रामाने बाण पाठवला असेल का असा विचार अंतकरणामध्ये केला आणि बाण खाली येऊ लागलेला आहे ऐसा झाला अति दुखी सगळ्याची बाणाचे अवलोकी तव तो वडिया दो मुखी एकाएकी सत्वर भरताच्या सोडलेल्या बाण आणि पायाला मिठी मारली हनुमंताच्या आणि बाण खाली उडू लागलेला आहे कार्य न साधेच माझे नगे करी न देह पतन म्हणून कृपाळू रघुनंदन सत्वर बाण पाठविला आयशी कळवल्याची या तिरकरी लाभावीर प्रती माझा हनुमंत मरल किती देव दयाळू आहे माझा कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती काय उपकार देवाचे आमच्या कळले का मला कळणार गेले माय देवाची उपकार आमच्यावर माझ्या देवानी माझ्या बाई बाण पाठवला विचार अंतकरणामध्ये केला पाठवतो खाली उडा लिहिले आहेत बोला आता सो काही आज्ञा करणे निश्चित स्वयानुसरला बाणात विलंब येथे नये करू काही का शेला माझ्या रामानी माझ्या बाई बाण पाठवलाय हनुमंताचा वेग बाणाच्या 100 पट आहे मनोज वेगम मारोती तुल्यम पण खाली बाणाच्या संगती येऊ लागलेली आहे हनुमान
मान्यचा किंकर वा अज्ञान उल्लंघी अनुमात्र ताकिले ताकिले बाणावरी शरीर निघाला निघाला सत्वर बाण वेग बारो तेराच्या बाणाच्या वेगाने खाली उडू लागले. एक नवल आहे, नवल केवडे केवडे नकळो कानोबाचे कोळी. आता होदार नवल तुम्ही भरले अध्यामध्ये आहे का. पातला योधे चारा देखील देखील आनंदी ग्राम रचना रचनाती मनोरमा भक्त उत्तम भरत जेथे शब्द वापरला भक्त उत्तम चतुरा तो शूर म्हणजे गोंधळ लावण्याची खानी आपला भक्त पाचव्या अध्यामध्ये आहे. मग त्याच्या दोघांची भेट आहे कशी कशी म्हणजे का ध्यान देऊ. एका जनार्दना शरण दोघांची भेटी अती गहन दोघे प्रेमळ संपूर्ण दोघे दोन्ही पण विसरती. पाचव्या अध्यात भरत भरतपणा विसरल हनुमंत हनुमंतपणा विसरल. दोन्ही कला स्वर अधिकारी आहेत आणि दोन्ही देवाची लाडकी आहेत आवडती आहेत. पाचव्या अध्यात दोघा भक्ताची गोड आहे. तुमच्या गावचं भाग्य आहे. आंध्रा कर्नाटक महाराष्ट्र आमदार एक झालं इथं. काही आंध्रामध्ये आहेत काही कर्नाटकमध्ये आहेत काही महाराष्ट्रामध्ये आहे. तुमचं भाग्य आणि तुमची गाठ पडली आम्ही वाचलो या आमचंही भाग्य बोला. एका जनार्दन कृपाळू जननी खाय बाळा वाचोणी मुखीचा घास काढोनी माझ्या वदनी घालित माझी माय कृपाळू आहे. रामायणाचा घास माझी माय घेऊ लागली होती. त्याच्यामध्ये अचानक मी आलो. आपल्या मुखामधला गोड घास माझ्या माईने काढला आणि माझ्या मुखामध्ये घातला. महाराज परिहार देऊ लागलेली आहे. अत्यंत खावने त्याचे मुखी मुखी घास देणे खाता खाता पायावरी बळे पाडणे घास कोंदणे मुखा माझी लेकूर आती भावे हित जाई माऊलीचा ऐशी कळवल्याची अतीत करीला भावीन प्रती. आपल्या हिताचे माणसं जगात दोन आई वडील आणि संत. दुसरे आपल्या हिताचे इरते माईक दुःखाचे जनते. बाकी त्याला काय करायचे आपल्याला. उशिरा निघून टाईमाला मी आलो. दोन्ही पायी माझ्या माईने लांब केली. वाटीभर दूध माझ्या माईने मला पाजवली. काही तर उपकार माझ्या माईने ते कुण्या माईने पाजवली. व्याली झाले वेदना कृपाळ एका जनार्थन जिया विधान विश्वमाता. अरे सगळ्या ब्रह्मांडाची माझी माय तू माझा आली कुरुवाळा संगे गोपाळाचा मिळा माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. कुणी दिली हात पायीन कोणा मनसी बाप माय. माझी माय कृपाळू आहे. आपल्या मुखामधला गोड घास माझ्या माईने काढला आणि माझ्या मुखामध्ये घातलेला आहे. ब्रह्मादिक पुत्र व्याली चला ब्रह्मांड सृजिली निज क्रमे त्रणे मानिली मजते चाली लक्षणा. सगळ्या ब्रह्मांडाची माझी माय आहे. पैलवान सगळी एका माईची लेकर आहो का आपण का नाही. एका माईची आहो की म्हणजे तर की अर्धी वाटणी मला नाही. कुणी दिले हात पायर कोणा मनशी बाप माय. निमित्ताचं धन्य केला असे प्राणी मी माझे म्हणून किंवा माझे माझे म्हणून वाया गेला. उपकार माझ्यावर माझ्या बाईने केला रामायण हे लावलेलं आहे. बोला ब्रह्मादिक पुत्र व्याली जे ब्रह्मांडे सृजिली निज क्रमेत्रणे मानिली मजते चाली लक्षणा. सगळ्या जगाची माझी माया ईश्वरची माझे घर आयुषी मध्ये स्थिर किंबहुना चराचर आपण ती झाला किंवा सोय आपण ती झाला. उपकार माझ्यावर माझ्या बाईने केला रामायण हे लावलेलं आहे. आलेल्या उदक द्यावे फुकेल्या जेऊ घाला. अरे वा वा हे न सर्वथा संभावे केले बोलावे ओढावे माऊली. तहान लागलं त्याला पाणी द्यावं का भूक लागलं त्याला जेवायला वाढावं. परिपक्व ज्ञान माझ्या अंतकरणामध्ये नाही पण उपकारच माझ्या माहिती केला आणि मला रामायण हे लावलेलं. यासी काय करू आता जन्मोनी झाला करता किती याची करू चिंता काही सर्वथा जाणे ना. चिंता करायची मला काय गरज आहे. आकर्ते पदाला माझ्या गुरुमाऊली मला आलं पण चिंता केल्याशिवाय जमच नव्हा आम्हाला. आपल्या चिंतेनं काय होते मला सांगा. दुःख कमी होते काहीच होईना पण चिंता केल्याशिवाय आम्हाला दिवस जाईना. काही काही माणसायला झोप येव म्हणून गोळ्या आणि काही काही माणसायला झोप येऊ नये म्हणून सनी गोळ्या. काय देवाचं गणित आहे. कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही देवाचं गणित आहे. आमच्या
ज्याच्याकडे पैसा नाही गरीबी आहे त्याला काही बी खायचे, आणि ज्याला देवानं अति पैसा दिलाय दूध खायचं नाही, भात खायचा नाही, साखर खायची नाही, मग काय काय खातो मला कशा घास तोही घेऊन ने मलवोनी निज मुखीचे काढणे माझ्या माझ्या मुखी कोंदने बाळा कारणे कृपाळू कृपाळू माझी माय दयाळू माझी माय सिनाळू माझी माय भावार्थ भुकाळू माझी माय आपल्या मुखामधला गोड घास माझ्या बाईने काढला आणि माझ्या मुखामध्ये घातला नाथ महाराज परिहार देऊ लागलेले आहेत. अति सुरस राम कथा माऊलीशी घास गोड घेतात आड मी आलो अवचिता काही सर्वथा जाणे ना अचानक आलो उशिराने गावलो पण टाइमाला बरोबर आलो. आपल्या मुखामधला गोड घास माझ्या माऊलीने काढला आणि माझ्या मुखात घातला नाथ महाराज परिहार देऊ लागलेले. कृपाळू कैसी तोंडीचे काढोनी उपित मुखासी निज मानसी सुखावे. कृपाळू माझी माय दयाळू माझी माय सन्याळू माझी माय गोड 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 घास माझ्या मुखामध्ये काय आपल्या मुखामधला काढला आणि माझ्या मुखामध्ये घातला नाथ महाराज आपल्या माई बद्दल परिहार देऊ लागलेले आहे. बालकाच्या धनी धाई जे वा वा शिष्याचे निझाले पणे होई जे अरे वा आणि काय हे नकळे सहज सद्गुरुने जाणी जे की प्रसवतिया. लेकरात संगोपन आईनी करावं शिष्य उद्धार गुरुनी करावा सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी उपकार माझ्यावर माझी माईने माईने केला आणि माझा उद्धार केला महाराज बोलू लागले. चला धना शरण कबीरा वाज्ञा धरुन बाने बाने अनिला पण गोड कथन पुढे असे. चौथ्या अध्यायाच्या शेवटला भरताच्या सोडलेल्या बाणाने हनुमंत नंदिगावच्या प्रांतामध्ये परिसरामध्ये काही अंतर आणली दोघांची आणखी गाठ पडली नाही. चौथ्या अध्यायापेक्षा पाचवा अध्याय गोड आहे. सांगणाऱ्या वक्त्रिया ती जोड आहे. आता पलंग टिकते का नाही की मला कळणार गेले. काय काय होते एक वैशिष्ट्य काही ऐका. श्रोत कोपती झाले सैराट भरलाराने ओढिला एका जनार्दने काही मने स्मरणा. आदित्य सरते पुरते करा क्षमा अपराधन महाराज तुम्ही सिद्ध साधा क्षमा मागितली. मी सर्व गावकऱ्यांना क्षमा मागतो झाल्याली केल्याली शिवा मारुतीला पाई समर्पण तुम्हा सर्व संतांच्या पाई समर्पण शिवेला पूर्ण विराम. कुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका राम राजा रामचंद्र भगवान.